प्रकरण नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणारा नगर भूमापनचा प्रमुख लिपिक एसीबीच्या जाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाच, लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे मोजणी नकाशामध्ये अतिक्रमण केलेल्या व्यक्तींची नोंद प्रकरण घेऊन ते प्रकरण मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या सातारा नगर भूमापन अधिकारी प्रमुख लिपिक श्यामराव शंकर बांदल यांना एसीबीने रंगेहात पकडले तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुजय घाडगे सापळा पथकाचे पोलीस निरीक्षक संजय अंकुश राऊत पोलीस नाईक विनोद राजे संभाजी काटकर पोलीस कॉन्स्टेबल निलेश येवले तुषार भोसले यांनी सापळा रचून सदर भूमापन अधिकारी प्रमुख लिपिकास लाच स्वीकारताना रंग्यात पकडले व स्वीकारलेली पाच हजार रुपयांची लाच जप्त केली सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुजय घाडगे पोलीस निरीक्षक संजय राऊत पोलीस नाईक विनोद राजे संभाजी काटकर कॉन्स्टेबल निलेश एवले, तुषार भोसले व पथकाने केली आहे एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड